चांदूरबाजार तालुक्यातील गोसी टोंपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे शिबिर माधान या गावी पार पडला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावात स्वच्छता अभियान राबविले तर त्यांना ध्यान शिबिराचे धडे गिरविण्यात आले. अनेक प्राध्यापक वृंदांना आमंत्रित करून विविध विषयावर मार्गदर्शन केले तर पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित करून त्यांनी सायबर गुन्ह्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी याच गावात श्रमदान करून बंधारा निर्माण केला. चांदूर बाजार तालुक्यातील गोसी टोंपे महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष निवासी श्रम संस्कार शिबिर 27 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान दत्तग्राम माधान येथे कस्तुरबा सर्वोदय मंडळ परिसरात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण जनजागृती, वृक्ष संवर्धन, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, जलव्यवस्थापन, जीवन कौशल्य मार्गदर्शन, आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक जनजागृती, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन व जनजागृती व एड्स जनजागृती असे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना व प्रकल्प गावातील नागरिकांकरिता 8 दिवस राबविण्यात आले. या शिबिरात दररोज प्राचार्य विजय मते यांच्या मार्गदर्शनात प्रार्थना, प्राणायाम व योगाभ्यास करण्यात आला. यानंतर श्रमदानातून गावाची स्वच्छता व शेततळ्याच्या प्रकल्पावर श्रमदान करण्यात आले. दुपारी विविध मान्यवरांचे बौद्धिक मार्गदर्शन व दररोज संध्याकाळी शिबिरार्थी विविध समाज प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. झालो आम्ही कामया खरा तो एक चिगर सारे संपुले एक निष्ठा एक भाषा एक रंगी जर ते फोटो तुम्ही डाउनलोड
डाउनलोड केले आणि डाउनलोड केल्यानंतर ते एडिट केले की जेणेकरून एखाद्याचं रेप्युटेशन डॅमेज करण्याच्या हेतून जर तुम्ही तसं करत असेल, कॉपी करत असाल फोटो, ते सर्क्युलेट करत असाल, कशा प्रकारचा गुन्हा होतो? मी मागच्या स्टेशनला असताना एक असा गुन्हा पाहिला 354 स्टॉकिंगच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो की एका मुलीनं काय केलं, व्हॉट्सअपला तिचा डीपी ठेवलेला होता, तर तो डीपी एका मुलानं कॉपी केला आणि तो कॉपी करून त्यानं स्वतःच्या स्टेटसला लावला आणि तो इतरांना असं सांगत होता की आता मी हिच्याबरोबर लग्न करणार आहे. तर हे आता तिला कसं कळालं? तर या दोघांचे नातेवाईक ते आणखी कुणीतरी ते परत परत स्टेटस पाहतायत ना, त्याला दिसतंय ना किंवा त्याला तुमचे फोटोचे डीपी दिसतायत ना, त्यांनी त्याला सांगितलं की तुम्ही असं असं कुणीतरी केलं. त्या मुलीनं 354 दैतिक कंप्लेंट केली. लक्षात ठेवा, असा गुन्हा सिद्ध झाला त्यांनी सांगितलं की 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे लोकांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय डाउनलोड करणे, ते आपल्या डीपीला ठेवणे हा गुन्हा आहे. हे तुम्हाला माहीत नसेल पण अशा प्रकारचे गुन्हे कळत न कळत तुमच्या हातून घडू नये आणि विद्यार्थी दशेमध्ये तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. दुसरा अशा प्रकारचे एक गुन्हा असा आहे की ज्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स असतात कॉलेजमध्ये वापरतात तर मला माहित नाही, पण आमच्याकडे आता आम्ही जे जजमेंट घेतो त्याच्यावर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर येतात. तर आमच्या ज्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आहेत ना, ते आम्हाला तिघाला पण आता माहित नाही तिच्या कुठे ठेवलेले का, तर ते आम्ही वापरत नाही. तो कोण वापरतो? तो स्टेन वापरतो आमचा. त्यानं आम्ही ज्यावेळी इथून बदली होऊन दुसरीकडे जातो त्याच वेळी आम्ही त्याला सांगतो की ते डिजिटल सिग्नेचर वापरून पेनड्राईव्ह करतो माझ्या माझ्या बॅगेत घेऊन देतो, नाही तर तू त्याच्याच ताब्यात असतो. आता अर्थातच तो मिसयूज करत नाही, पण ती इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर समजा त्यानंच काय जजमेंट घेऊन आमची सिग्नेचर जर त्याच्यावर अपलोड केली तर तो मात्र गुन्हा आहे. एखाद्याचा पासवर्ड तुम्ही जर वापरला किंवा युनिक आय डी वापरला आणि तो फ्रॉडलंटली जर तुम्ही युज केला तर 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड आहे. त्यामुळे लोकांचे पासवर्ड चोरून वापरू नये. चोरून जर तुम्ही पासवर्ड वापरत असेल तर ही तुम्ही लक्षता घेतली पाहिजे. आता हे अशा प्रकारचे गुन्हे आपल्या हातून होऊ नये म्हणून काय आपण केलं पाहिजे? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लॉक करता म्हणताना त्याचं प्रोफाईल तुम्ही ब्लॉक केलं पाहिजे. ते प्रोफाईल तुमचं लिमिटेड लोकांना दिसलं पाहिजे की आपली काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळा ज्यावेळी लॉग इन करता त्यावेळी तुम्ही लॉग आउट होताय का, ते तुम्ही प्रत्येक वेळा केले नसल्याने तुम्ही ते लॉग आउट झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपली जी महत्वाची माहिती आहे म्हणजे ती क्रेडेन्शियल्स आपण म्हणून त्याच्यामध्ये युजर आय डी पासवर्ड आहे ते दुसऱ्यांना क्लिअर करू नका. त्याच्यानंतर राजा बाजारात गेल्यानंतर राजाने फुलपॅन्ट विकत घेतला, तो त्याला हिट पडला आणि लांब झाल्यानंतर राजा घरी आला त्याच्या आवडती नावाच्या बायकोला म्हणायला लागला म्हणजे माझा फुलपॅन्ट त्याला हिट पडला मला कोणा कापून देत नका. मग आवडती म्हणायला लागली कापून दिला असता पण काल नावडतीला बाजारात घेऊन तुम्ही गेला मला नाही नेलं, मी नाही कापून देत म्हणे. मग राजा आराम झाला आणि नावडतीकडे गेला तिला म्हणायला लागला म्हणजे मला फुलपॅन्ट जरा हिट पडला झाला थोडा कापून देत नका. मग नावडती म्हणाली कापून दिला असता ना म्हणे, पण तुम्ही पहिल्यांदा आवडतीकडे कशाला गेले माझ्याकडे काय झालं मी कापून देत. राजा आराम झाला आईकडे गेला आईला म्हणायला लागला पॅन्ट कापून द्या, आई म्हणजे कापून दिला असता पण पहिल्यांदा बरोबर पहिल्यांदाच तुला दोन राहिले आणि आता माझ्याकडे आला होईल मी कापून देत. मग राजा नाराज झाला, राजाने आपल्या घरातलं बदलेचं कपाट उघडलं त्याच्यामध्ये पॅन्ट ठेवलं. गावात कुठल्याही कंपनीचं कपाट असतं, नाव काय असतं बोला काय नाव असतं? गोदरेज. बिस्किट कपडा कोणतं असते? लागले. व्हेरी गुड. सरपाचं पाहिजे निर्माच असते बरोबर हुशार बोला. मग रात्री काय झालं? रात्री 10 वाजता त्याची आवडती नावाची बाईक उठली, तिच्या डोक्यात विचार आला की नावडती उठली आणि तिनं जर पॅन्ट कापला तर आपलं महत्व कमी होईल, तर तिनं कैची घेतली पॅन्ट कापला ठेवून दिली. रात्री 11 वाजता त्याची नावडती नावाची बायको उठली, तिच्या मनात विचार आला आवडती जर उठली तिनं जर पॅन्ट कापला तर आपलं महत्व कमी होऊन जाईल, मग तिनं कैची घेतली पॅन्ट कापला. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, सोपा प्रश्न आहे. तुमच्या आईला तुम्ही अर्धी पुढी मागितली काही अर्धीच पुढी देते का तुम्हाला? व्हेरी गुड. एक पुढी देते. राजाच्या आई रात्री 1 वाजता उठली, राजाच्या आईच्या मनात विचार आला की माझ्या पोट्याने मला एकच पॅन्ट कापायला लावला, पुढीनं दोन्ही पॅन्ट कापला आणि पॅन्ट कपाडामध्ये ठेवून दिला. सकाळ झाली राजानं आपलं कपाट उघडलं, त्या फुलपॅन्टचं काय झालं असेल? काय झालं असेल? जरा खोला की जरा मागे काय झालं? पाणी जेव्हा पृथ्वी तलावर निर्माण झालं तेव्हापासून तर आतापर्यंत हा जर प्रवास आपण पाहिला तर पाणी तेव्हा हे फुलपॅन्ट स्वरूपातच पृथ्वीवरती होतं, परंतु आता आम्ही एवढ्या पैचा त्या पाण्याला लावल्या की त्या फुलपॅन्ट स्वरूपातल्या पाण्याचा हाफपॅन्ट कधी झाला आम्हालाही कळणार नाही. आणि आज आजच्या दिवशी आजच्या तारखेला टोंपे कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटला जल पे चर्चा नावाचा कार्यक्रम घ्यावा लागला. विचार करा,
संपन्न अवस्थेत असणारं पाणी आज अत्यंत दुरावस्थेपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे का झालं? कारण आमच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैचा होत्या त्या पैचा लागल्यामुळं आजची दुरावस्था ही पाण्याची येऊन ठेपलेली आहे असं म्हणतात. मी स्वतः म्हणत नाही, तुम्ही जर अभ्यास केला असेल, वाचलं असेल, तर पुढलं जे विश्वयुद्ध होईल ते कदाचित कदाचित दुर्दैवानं पाण्यासाठी होईल. इथपर्यंतचा प्रवास हा येऊन ठेपलेला. या शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल गवई, माजी सिनेट सदस्य तथा माजी व्यवस्थापन सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी केलेत. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर टोंपे होते. प्रमुख उपस्थित अशोक जाधव, ठाणेदार पोलीस स्टेशन चांदूरबाजार, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, कुणाल पटवर्धन पोलीस पाटील व सचिव, कस्तुबा सर्वदो मंडळ, अभिजित जवंजाळ, माजी उपसरपंच साहेबराव भागवत, माजी अध्यक्ष मगान मुक्त उपस्थित होते.